मला कसा बघायचं बिर्याणी म्हणून आलाय तर उपास आहे म्हणला आणि इथं आल्यावर अरे बापरे तीन पाठी बाद आता आम्ही एरंडीचं झाड शोधतोय बुके पण घेतला आता आम्ही गर्दीत अडकलेलो बुकेच्या नादात आणि अरे अजय देवगण अजय देवगण लावले काय गीता मन काय सावलेलं नाही येतो पण हे आधार करणार सो गाईज तर बघा हे विहानला आणि सियाला एक फेरी मारा लागल्यात रिक्षातून आणि सगळे मम्मी पप्पा तर गेल्यात ऑलरेडी शेतात त्यामुळं आता हे एकटीगच आहेत माय लेकर इकडं अनन्य पण आहे रेडी झाल्या बस ओ या 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 उतरा 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 डोल उतरा 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 काय थांबव थांबवत नाही बघितलं जाते ए सिया या बाहेर हाय मजा आली सिया गाईड लोकांना गाईड लोकांना हाय हाय मजा आली येस चला खाल्लो पहलवान रिक्षा चालू ते मजा येणार नाही असं बोल गेली गाईज बघा आमच्या घरी आले सिंगम आज हे सिंगम अरे अजय देवगण हे अजय देवगण सिंग अस कर गे सिंगम कर ए दोन हात रे एक हात तो सिंगम आज गण्या बघा किती भारी झालाय खरं सांगा कमेंट मध्ये चांगली झाली एकदम मस्त मिशी बिशी सिंगम आणि भारी वाटले आज ही पण लोक चांगलं वाटते दाढीवाला पण चांगलं वाटते आणि ही पण चांगलं वाटते सो गाईज हॅलो गुड आफ्टरनून सो हॅलो गाईज विक्स की गोली लो खिचकीच दूर करू मॉर्निंग आहे मग काय 12 वाजले तेरा सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज आम्ही चाललोय लग्नाला आमची तयारी पूर्ण झाली आणि आम्हाला घ्यायला आला एक गणेश आणि सिंगम बनवून आले आज म्हणजे आमची सिंगम आणि इंट्रे रिक्षा अशी डायरेक्ट आडव डर फाटणार तिचा तिघं पण आम्ही डायरेक्ट सोडून बाहेर असं होणार आहे तर चला आम्ही रेडी झाले इकडे उभारल्या बघा अजून सिंगम सिंगम लागेच काय एवढं भारी झालं त्याने तर चला पटपट निघूया यांची पण फेरी मारली म्हणजे रडावं नाही म्हणून हे रडत नाही ते रडत आता बघा मज्जा चला हा अरे जाने दे लग्ना मे जाने दे चला जातो आम्ही बाय ए चल चला ए कुलूप लाव बाय ए आलो आलो लगेच जाऊन येतो आम्ही रडत ए रडतच करायला बाय देणार गल्याला मी 4 दिवस आधी फोन केलता की तू जर या आज घोळ केला तर बघ म्हटलं तर त्यामुळे लवकर आलं गण्यात 10 वाजता सकाळची काम केलाय की नाही केला नाही केला तर कॅन्सल केला आणि आला तर चला आता आम्ही निघतो आणि तर आता आम्ही थांबले बुके घ्यायला ते गोलवाल भारे हा सो गाईज तर आता आम्ही आले हॉलवर आणि आता आम्ही जातो आत बुके पण घेतला आता आम्ही गर्दीत अडकलेलो बुकेच्या नादात पण आलो परत तर चला आता लवकर जाऊया
आणि आमचा सगळा फोटो सेशन चालू होता आतापर्यंत. खूप सारे फॅन भेटले, लई भारी वाटले, एकदम मस्त वाटलं. लांब लांबचे फॅन भेटले, आम्हाला पण भारी वाटलं. मग म्हटलं आता फोटो सेशन झालं आमचा, आता म्हणजे जेवूया, पेट पूजा करूया, या तुम्ही पण जेवायला. तर गाईज बघा, अजून नवर देव आणि कोणीच जेवण नाही, या आत्ता बसलाय जेवायला. असं नाही काही, या आम्ही आता लेट बसले. चला गणेश हाय कर. तर उपास आहे म्हणला आणि इथं आल्यावर अरे बापरे, तीन पाटी भात, तीन पाटी बिर्याणी खाल्ली, तीन पाटी काय सांग. ते लपू नको, त्याला पुढे आणि व्हिडिओच्या नादात काय करायचं, त्याला म्हणलं व्हिडिओ कर आणि इकडे कॅमेरा धरायचो. पीस माझीच घेऊन खात होता गडी. कोण फोटो काढणार? सो गाईज फोटो काढायला बोलाय या म्हणलं. सो फायनली शूट झालं आणि एवढे आपले फॅमिली मेंबर्स भेटले, युट्यूब फॅमिली, इन्स्टा फॅमिली, फेसबुक फॅमिली. खूप छान, म्हणजे खूप छान वाटलं. सो ज्यांनी ज्यांनी आत्ता ब्लॉग बघत आहे आणि ज्यांना आम्ही भेटलो त्यांना खरंच थँक्यू सो मच. आम्हाला खूप वाटलं, भारी वाटलं आहे ना, खूप म्हणजे खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून. आणि कसं वाटतं तुला, एक नंबर ना. सो गाईज चला, छानसं लग्न झालं. आता आम्ही जातो शेतात, कारण की शेतात चालू आहे काम आणि त्यामुळे जरा जरा काहीतरी समोसा होय, समोसा वगैरे घेऊन जायचं तिथे कामगार लोकांना, सगळ्यांना त्यांनी काम करायलात म्हणून. सो नाश्ता घेऊन जायचं. सो आम्ही पटपट नाश्ता घेतो आणि तुम्हाला दाखवतो आणि काय काय होणार, पुढे बघत राहू कंटिन्यू, मजा येणार आहे. आणि मस्तपैकी शूट पण झालं आमचं इथं. ज्यांना इच्छा होती त्यांना पण आम्ही व्हिडिओत घेतलं, खूप छान वाटलं आम्हाला, है ना. चला आता आम्ही निघतो. आमचा गणेश पण तयार आहे सिंगम. आणि आज आम्ही स्पेशल एवढा महागडा अजय देवगणला आणले रिक्षा चालवायला. एवढा महाग कोण आहे अजय देवगण साहेब? देवगण साहेब सिंगम पगडा काय धमपक नकली अजय देवगण. चला आता आम्ही वाव, पाण्याची बॉटल घेतो, लय ताण लागल्या. चला रिक्षात बसलोय आणि पुढे काय काय होते कंटिन्यू बघत राहतो, मला मजा येईल. तर समोसे घेतल्यात, एक लिटर हात घेतल्यात ते समोसे सगळ्या कामगारांसाठी. मिरिंडा फोडी घ्यायचं आणि मिरिंडा फोडी घ्यायचं इथं नाही. चला तर आम्हाला कोल्ड्रिंक भेटत नाही, तीन चार बेकरी बघितली. आता मिर्झेमधल्या एकदम मोठ्या बेकरीमध्ये आले, बॉम्बे बेकरीमध्ये. तिकडं मला खुणवा लागलं बा, होय होय आय कर. तर आता इथं ग्लास आणि मिरिंडा मिळते का बघूया. बरं हा तर आता आतल गेला आहे का इथं आहे, म्हणजे ग्लासला आणि फिरायला लागते वाटतं बघूया. सो आता आम्ही इथं ग्लास कुठे भेटते आम्हाला माहीत नाही, विचारतो आणि घेतो आम्ही. हा हा एकदम गार गार गार. सो गाय तर फायनली आम्ही आलो आहे आता शेतामध्ये आणि काम चालू आहे दिसते तुम्हाला तिकडं. नाना बिना आता त्यांना सगळ्यांना मिरिंडा, उन्हात काम करायला म्हणून मिरिंडा आणि नाश्ता घेऊन आलो. त्या तिकडे छप्पर मारले थोडंसं बारकं, ये का नाही या पुढं आंब्यात झाडायला झोपे आपण, ते काय आंब्यात झाडायचं उन्हात झोपे गॅनल सांगून आलो आंब्यात झाडायला झोपायचं. मम्मी बसल्या या ह्याच्या झाडाखाली निवांत. पोते आणलं नाही मोठं, विसरलं एवढं काय करायचं काम. किती जण आहेत? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा. एवढे पहिला बरे बस खाली म्हणजे तिथे बस. नवीन मग आणला होय, नवीन बादली तर तिथं दोन बादल्या आणल्या, इसरून आले ना दोन बादल्या. सहा काढलं पाणी लागले बघ. कसा आवाज निघाल सांग गणेश. अगं बाई बिर्याणी खाऊन चिडते, त्याचा ऐका लागते म्हणा नाही बाबा लागते बाबा. सो गाईज बैठला तुम्ही, इथं काम सुरू आहे आता सगळं. उन्हातच होतं, आता जरा ऊन कमी झाले. तीन वाजल्यात, तीन कुठं चार वाजले, चार करेक्ट चार वाजल्यात. आणि आपल्याला चार वाजले आता बिर्याण खाऊन झाले जादा टायमिंग. झोप यायला लागलं उन्हाच लय आणि खरंच झोप पण यायला आल्या. घ्या हे बघा काहीच झोपलाय कसा बघाय गायच.
बिर्याणी म्हणून आलाय आणि झोपलाय बघा कसं. काम थांबलो थोडं वेळ कारण की ते रॉड तुटल्यामुळं वेल्डिंग करून आणावं लागला, त्यामुळे थांबवलेलं काम. आता चालू झाले परत टीव्ही मध्ये. हा टीव्ही मध्ये दिसणार तुम्ही आता. सो गाईज बघा पाईल कसं मारतात बघू शकताय. आपल्या इथे काळं रान असल्यामुळं पाईल मारावी लागली. तर गाईज बघा लाईट आम्ही घेतलं आहे बोर्डचं आहे, इकडं बल्ब पण एक लावला आहे रात्रीचं दिसायला आणि बटन वेटन सगळंच केलं आहे. हे बोर्डचं आहे बघा आणि ही पेटी अशी झाकायची आणि हे कुलूप बिलूप सगळं आणलं आहे म्हणजे निवांत काय टेन्शन आहे. डांबाला लावलं ह्या बघा ही एरंडचं झाड आहे आणि एरंडचं झाड फास्ट वाढते त्यामुळे लावलं. इथं रोपं होती लावली कारण की इथं आम्हाला काही सावलेली नाही आहे तोपर्यंत हे आधार करणार. आता जास्त झाडं आणलं ते इथं एका जागी लावतो मी घट्टा होते आणि सावली आणि निवांत त्या सावली खाली झोपता येते. आता ना 6 वाजत आलेत आणि आम्ही अजूनपर्यंत शेतातच आहे. आता आम्ही एरंडीचं झाड शोधतोय कुठं आहे तर. एक दोन लावलेत अजून एक दोन बघायचे आहेत. जे झाड लावल्यात कशाच आहे एरंड हे का लावा लावले कारण की लगेच सावली होते आणि लगेच वाढते. मग नंतर कसं मोठी तर व्यवस्थित झाड आणून लावायचेत पण ते का होणार नाही. आता ही माणसं बघितलं दिवसभर गुणात काम करतात. मग एक साईडला कडक पट्ट्यानं लावा आले म्हणजे काय एकत्र लावले की ह्याची पण लई सावली पण नसते पण जास्त दाट लावली की सावली होऊन जाते. थोडं तर बसायला झालं झालं सांगितलं ऊन आहे खात नाही. मस्त पैकी गार वातावरण झाले. गणेश ये जरा इकडे तू जरा बिर्याणी म्हणून. आणि आता बघा काम चालू आहे आणि मला वाटते अजून 8 वाजणार आहे त्यांना कारण की आता वतून वगैरे सगळे येणार आहे. आता बनवायला कॉलम बिलम बनवायला. सो इकडे बघा इथं गोल करायला तर रिंग इकडे रिंग गोल करायला आणि तिकडं पायल खाणार ती पण दाखव तुम्हाला. चला असं 6 कॉलम वरतूनच येणार आहे टीव्हीवर. हा टीव्हीवर येणार की आता तुम्ही येणार की असं. तर किती भारी सुरायांची मेहनत आहे म्हणून ते खड्डा पडतो एवढं. दोघ जण ताकद लावतात तवा कुठं ते व्यवस्थित होते बा एवढं ताकद लावल्यावर. तरी असं वजन दिल्याशिवाय ती खड्डा पडत नाही ना. म्हणजे त्यांचं पण काम महत्वाचं आहे. महत्वाचं आहे तिघांचं काम महत्वाचं झालंय लय मोठं वजन पडलं खड्डा पडणार तेच की लय मोठं वजन पडलं खड्डा. हे बघा हे आहे पाईल आणि हे गोल फिरून पुरून हे ना माती कापते आणि आत जाते ना आणि ह्यातनं बाहेर येते आतमाती भरते ना. तर ह्याने एवढ्यानं खड्डा पडते बघा आणि ह्याच्यावर नंतर आपडत्यात या फळीवर माती पडते साईडला आणि वाहत आणि हे पण स्टँड आहे त्याचं खाली जावं नाही म्हणून ना वजन माती. चला हेच काम सुरू झाले आजपासून. आज कॉलम खालची मारून घेणार वतून घेणार उद्यापासून वरचं काम चालू होणार. सो चला आणि काय काय होईल तुम्हाला बघायला मिळेलच लवकरच. सो आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. लव यू गाईज बाय गुड इव्हिनिंग. चला येता काय सोडतो कुठं पाहिजे तिथं कसा हो महाराज चालू पण द्या रे कोणतरी द्या की रिक्षा चालवणार द्या. Por lo menos